किल्ले शिवनेरीचे शिलेदार, जुन्नर तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अतुल शेठ बेनके, आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आऊसाहेब जिजाऊ, आपणास उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वर चरणी इच्छा। आपण शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे, आदर्श शंभूता देवता लाभो मस्तकी तुरे। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव जुन्नर तालुका। संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे मोरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी टीका अमित शहा यांनी केली। त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली। आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अमित शहा यांच्या टीकेला उत्तर दिले, पाहूयात। सत्य आहे असं म्हणा, पण होतं हा शब्द आता वापरावा लागेल। भ्रष्टाचार करणाऱ्या सगळ्यांच्यावर त्यांनी टीका केली भाजपने, ते सगळे आमच्याकडून निघून गेले आणि ते सगळे त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत। त्यामुळे शरद पवार साहेबांच्यावर आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात एकही आरोप झाला नाही की जो सिद्ध झाला। त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झाले। शरद पवार साहेबांनी आणि आम्ही इतकं जवळून पाहिलेलं आहे, कधीही बेकायदेशीर चुकीच्या गोष्टी त्यांनी कधी कुणाला करायला लावल्या नाही आणि स्वतःही कधी केल्या नाही। त्यामुळे शरद पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणणं हा एक विनोद आहे। महाराष्ट्राचा किती द्वेष करावा याची सीमा आता गाठलेली आहे त्यांनी। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या विरोधी टीका करण्याची आता गरज त्यांना वाटायला लागली, याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकलेली आहे। शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधी जेवढे ते बोलतील तेवढी महाराष्ट्रातली जनता या दोन नेत्यांच्या मागे उभा राहील, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून, महाराष्ट्राची अस्मिता म्हणून आणि महाराष्ट्राचा आत्मा म्हणून। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, मुंबई। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।